परशुरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोकण भूमीत नवऋषी म्हणून स्वामी स्वरूपानंद श्रेष्ठ ठरतात अध्यात्माची परंपरा अखंडित राखण्याचं काम स्वरूप सुकन्या स्वर्गीय यमुनाताई कुलकर्णी यांनी अखंडित आहे यमुनाताईंनी समाजासाठी भक्तांच्या कल्याणासाठी आयुष्य झिजवलं त्यांच्या ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन सिद्धगिरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांनी केलं स्वरूप सुकन्या यमुनाताई कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते रत्नागिरी जिल्ह्यातील पावस इथले स्वामी स्वरूपानंद यांच्या मानसकन्या स्वर्गीय यमुनाताई कुलकर्णी यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं होतंय त्यांच्या भक्तगणांकडून ईश सेवा संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे या संस्थेच्या वतीनं स्वरूप सुकन्या यमुनातई कुलकर्णी यांच्यावरील चित्रफित मुक्तचिंतन या पुस्तकाचं प्रकाशन आणि कणेरी मठाला रुग्णवाहिका अर्पण अशा संयुक्त कार्यक्रमांचं कोल्हापुरात आयोजन केलं होतं प्रारंभ सिद्धगिरी हॉस्पिटलसाठी ईश सेवा संस्थेकडून रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली त्यानंतर काटसिद्धेश्वर स्वामींनी मार्गदर्शन केलं भारत देश बौद्धिकदृष्ट्या प्रचंड समृद्ध होता गुरुकुल परंपरेनं ज्ञानाचं भांडार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जात होतं तेव्हाही भारताचा महाशक्ती म्हणून लौकिक होता अलीकडच्या काळात संतांनी जनप्रबोधन करून ज्ञान अध्यात्म पुढील पिढ्यांना देण्याचं काम केलंय अध्यात्माच्या परंपरेत स्वरूप सुकन्या यमुनाताईंचं काम दीपस्तंभाप्रमाणे आहे त्यांचे विचार पुढं नेण्याचं काम ईश सेवा संस्थेकडून होत असल्याचे गौरव उद्गार सिद्धेश्वर महाराज यांनी काढले दरम्यान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मानसिंग निकम यांच्या हस्ते काळसिद्धेश्वर स्वामी आणि पावस मठाचे विश्वस्त विजय देसाई यांचा सत्कार झाला तर यमुनाथ यांच्या जीवनावरील चित्रफितीचं अनावरण करण्यात आलं याचवेळी मुक्तचिंतन या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर सुधीर फडके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रसन्न घाणेकर मिलिंद जोग अमरेंद्र कामत सुधीर ढवळीकर शोभा घाणेकर सुनील उपाध्याय यांच्यासह ईश सेवा संस्थेचे सदस्य उपस्थित होते